पुनीत बालन ग्रुप कडून श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या छत्रपती ताराबाई टॉवर इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील या दोन्ही इमारतींचा भूमिपूजन समारंभ सोहळा श्री शिवाजी मराठा सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते आणि पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि माणिकचंद ऑक्सिरिच आणि आरएमडी फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे या दोन्ही इमारतीचे बांधकाम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्यात आलं असल्याचं पुनीत बालन यांनी सांगितलं. या बरोबरच छत्रपती ताराबाई टॉवर इमारत क्रमांक 1 आणि 2 बांधकामासाठी 14 कोटी रुपयांची आर्थिक मदत पुनीत बालन ग्रुप कडून केली जाणार आहे. यामधील इमारत क्रमांक 1 इंद्राणी बालन तर इमारत क्रमांक 2 रसिकलाल माणिकचंद धारीवाल अशी नावं देखील देण्यात येणार आहेत. आज शिवाजी मराठा संस्था यांच्या इथे पुण्यात कॉर्पोरेशनच्या इथे जी त्यांची जागा आहे 18 गुंठे तिकडे 2 इमारती बांधून देण्यात पुनीत बालन ग्रुप यांनी पुढाकार घेतला आहे. ही जी इमारत आहेत दोन्ही इमारत एक रसिकलाल माणिकचंद धारीवाल आणि दुसरी इमारत इंद्राणी बालन यांच्या नावाने ही इमारत असणार. ही इमारत जी आहे ती वकिलांसाठी असणार आहेत, वकिलांच्या ऑफिससाठी असणार आहेत. याचं कारण हे की पुण्याच्या मध्यवस्ती ही वास्तू असल्यामुळे आणि कोर्ट जवळ असल्यामुळे याच्यातून जे ऑफिसेस आहेत वकिलांसाठी ही खूप उपयोगी पडेल. आणि याचं टोटल खर्च जी आहे ती साधारण 14 कोटी रुपये आहे. आणि संस्थेने विनंती हीच केली की तुम्ही पैसे देऊ नका, कारण तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये आहेत तर तुम्ही ही दोन्ही इमारत आमच्यासाठी बांधून द्या. आणि त्याप्रमाणे आज ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आज आणि त्यांच्या उपस्थितीत आज ह्या भूमी कार्य इमारतीचं भूमिपूजनचं कार्यक्रम संपन्न झाला.